बाबतीमध्ये राज्य शासनाने जो 21 तारखेचा निर्णय घेतलेला आहे त्याचं मी मनापासून स्वागत करतो। त्याचं कारण असं आहे की अतिशय गेल्या वर्षभरामध्ये 5 वेळा ही परीक्षा पुढे गेली आणि त्याच्याने त्या विद्यार्थ्यांचं बरंच नुकसान होण्याची ही शक्यता निर्माण झाली। काही लोकांचा एज वार होण्याची शक्यता होती, काही लोकांना वारंवार ह्या प्रेशरखाली राहायला लागत होतं। परंतु ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, गेला एक वर्ष पूर्णतः या राज्यामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा फैलाव, कोविड-19 जो ज्या पद्धतीने प्रसार जो झाला होता त्याच्यासाठी लॉकडाऊन होतं, राज्यामध्ये सगळीकडे लॉकडाऊन होतं, त्यामुळे ते कदाचित पुढे गेले असतील। आणि म्हणून काल जेव्हा पुण्याला आंदोलन झालं त्यावेळा मी तात्काळ मी ट्विटसुद्धा केलं होतं आणि मी यांना मुख्यमंत्र्यांनाही मी बोललो होतो आणि सांगितलं होतं की माध्यमांनाही म्हटलं होतं की ह्या तात्काळ घेतल्या जाव्यात, मुलांचं नुकसान होता कामा नये। आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी याच्यावर जो निर्णय घेतला 21 तारखेचा, एक आज 12-13 तारीख आहे, अजून एक हप्त्याने ती होणार आहे परीक्षा, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। परंतु त्याची सगळी ही जी आहे रचना किंवा त्या आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा बारकाईने बघितल्या जाव्यात, कारण ह्याच्या मागची जे का जो अनुभव होता तो असा आहे की काही ठिकाणी व्यवस्थित बसण्यासाठी जागा नव्हती, कारण सेफ डिस्टन्सिंग हा विषय सगळ्यात मोठा आहे, तेही केलं जावं आणि ते केलं जाईल अशी मला खात्री आहे, त्यामुळे तो प्रश्न निकाली निघेल असं मला वाटतं। सर, कोरोनाचा प्रभाव वाढत आहे, आपलं काय म्हणणं आहे की लॉकडाऊन लागणे शक्यता आहे का पुन्हा मुंबईत? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे, कारण आपल्या हातामध्ये एवढीच गोष्ट आहे की आपण काळजी घेणं। सुदैवाने आपल्या देशामध्ये याची वॅक्सिन तयार झालेली आहे, याच्यासाठी आपल्याला हे आणि वॅक्सिनचा कार्यक्रमही सुरू आहे। अर्थात आम्ही नेहमी हे मागणी करत असतो की जास्तीत जास्त वॅक्सिन हे महाराष्ट्र राज्याला मिळावं, जेणेकरून नागरिकांना वॅक्सिनेशन करता येईल। परंतु नक्की माझी माहिती अशी आहे, महाराष्ट्रामध्ये अमरावती असेल किंवा काही जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट जे आहेत ते लोकेट केले गेले तर तिथे लॉकडाऊन आहे। ही परिस्थिती तुम्हाला आमावर सगळ्यांवरती अवलंबून आहे। मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला ही काळजी घेणं आवश्यक आहे आणि जर समजा हा प्रभाव असाच जर वाढत गेला प्रादुर्भाव तर मात्र मग सरकारला काही कठोर निर्णय कदाचित घ्यावा लागेल, पण तो घ्या घेतला जाऊ नये अशी माझी विनंती आहे।